धुळे जिल्हाधिकारी निवासस्थानावरातील चंदनाच्या झाडाच्या फांद्या तोडून अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे. मध्यरात्रीची संधी साधत चोरट्याने ही चोरी केल्याचं सांगितलं जात आहे. चंदनाच्या झाडाला आज सर्वसाधारण महत्व जरी असलं तरी आज या झाडांवर संधी साधू चोरट्यांची नजर आहे. पैशांच्या हव्यासापोटी चोरट्यांकडून या झाडाची चोरी केली जाते. आज देखील धुळे जिल्हाधिकारी निवासस्थान आवारात असलेल्या चंदनाच्या झाडाच्या फांद्या तोडून चोरट्याने लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला. मध्यरात्रीची संधी साधत चोरट्याने ही चोरी केल्याचा अंदाज आहे. हा प्रकार उघड होताच जिल्हाधिकारी निवासस्थान आवारातील अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी पाहणी केली.